अहमदनगर मधील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. विशाल गणपतीची मिरवणूक ही पहिली मानाची मिरवणूक मानली जाते. अधिक माहितीसाठी पाहूयात C24 तासच्या विशेष वृत्तात. अहमदनगर मधील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. विशाल गणपतीची मिरवणूक ही पहिली मानाची मिरवणूक मानली जाते. ही मिरवणूक निघाल्यानंतर अहमदनगरमधील इतर गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होते. विशाल गणपतीच्या मंदिरात जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या हस्ते महापूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर विशाल गणपतीचा रथ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ओढून गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यासह ढोलपथक आणि महिलांचा दांड्या देखील सहभागी झाला होता. शहरातील मानाच्या गणपतीचं विसर्जनचा सोहळा आहे आणि जी प्रथा राहिली आहे त्या प्रथेप्रमाणे मी आज गणपतीच्या पूजेला आलो आहे आणि सुंदर प्रकारे पूजा करण्याचा मला इथे उपयोग आला आहे. त्या गजाननाच्या चरणी मी नमस्कार करतो आणि गणपती बाप्पांनी यावर्षी जसं आगमन केलं आणि आपल्याला पाऊस आणला तसंच गणपतीने दरवर्षी येताना आम्हा सर्वांना आनंदित करत राहतो. आमच्या सर्व नगरवासियांना तसेच आपल्या महाराष्ट्रातील वासियांना आनंद देणारी ही जी गणेश मूर्ती आहे त्या गणपतीला आज आपण निरोप देतो आहे. त्याची जी पूजा आपण जी केली होती गेलो आहे 12 दिवस त्या पूजेच्या कृपाप्रसादाकरता आज सगळे तयार आहे आणि गणपतीच्या चरणी आपली एकच प्रार्थना राहील आहे की आमच्या सर्व भाविकांना सर्व भक्तांना गणपतीची सतत कृपा राहो. प्रत्येक नागरिकाला त्याच्या मनातील ज्या काही शंका कुशंका आहेत त्या दूर होऊन त्याला आनंद निर्माण व्हावा, यश प्राप्त व्हावं. भारत आणि महाराष्ट्र हा एका उत्तुंग अशा शिखरावरती जाऊ शकेल जिथे मनुष्याच्या कर्तृत्वाला पूर्णपणे वाव होईल असं जर आपल्याला गणपतींनी आशीर्वाद दिले आणि तसं जर झालं या शहराचा आराध्य दैवत आणि ग्रामदैवत श्री विशाल गणपतीची पूजा नुकतीच माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय अभयजी महाजन यांच्या हस्ते यथाविधी विधिवत पार पडलेली आहे आणि या ठिकाणी नेहमीप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी या ठिकाणी शेवटच्या दिवशी या ठिकाणी येत असता त्याचप्रमाणे आज ते आले त्याबद्दल त्यांना निश्चितच धन्यवाद आहे. या नगर शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी वरुणराजांनी जी कृपा केलेली आहे अशीच कृपा या पुढील काळामध्ये गणेशाला प्रार्थना करतो की या पुढील काळामध्ये देखील ती अशीच असावी. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या जी इच्छा आहे की हा महाराष्ट्र राज्य हे सुजलाम सुफलाम आणि जो जे वांछील तो ते लावा अशी ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे गणेशाला प्रार्थना आहे, विनंती आहे की अशीच कृपादृष्टी आमच्या या महाराष्ट्रावर असू दे. आणि आजचा हा महोत्सव आजची गणेश चतुर्दशीच्या निमित्तानं मी या ट्रस्टच्या वतीनं माळीवाडा देवस्थान ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांच्या वतीनं सर्व नगरकरांना शुभेच्छा देतो आणि हा जो आता जी सुरुवात झालेली आहे गणेशाच्या विसर्जनाला ती जी विसर्जन मिरवणूक आहे ती गणेशाच्या चरणी प्रार्थना आहे की ही विसर्जन मिरवणूक अगदी शांततेत पार पडेल आणि सर्व गणेश भक्तांना याचा लाभ घेता यावा त्या दृष्टिकोनातून नगरकरांनी सर्व नागरिकांनी देखील सहकार्य करावं आणि मंडळांना देखील विनंती आहे की आपण आपला जोश आणि कोश न हे करता शांततेत आपली मिरवणूक आणि चांगला प्रदर्शन करावं, मिरवणुकीचं चांगलं प्रदर्शन करावं, चांगल्या प्रकारे वाद्य वाजवावी, डीजे टाळावं एवढीच या निमित्ताने. C24 तासाठी गणेश राठोड अहमदनगर.